नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मग आपल्याला विश्वकोशाची गरज का निर्माण झाली किंवा गरज काय? तर आपल्या भारतात शिक्षणाचा प्रसार वेगाने होऊ लागलेला आहे आणि त्याचबरोबर वाढत्या औद्योगिकीकरणामुळे समाजाच्या वैज्ञानिक व तांत्रिक गरजा वाढू लागलेल्या आहेत. अनेक शब्द अस्तित्वात येऊन भाषा समृद्ध होऊ लागलेली आहे आणि त्यामुळे सर्व विषय संग्राहक अशा विश्वकोशाची गरज आपल्याला निर्माण झालेली आहे. उच्च शिक्षणाचे माध्यम म्हणून मराठी भाषेचा स्वीकार आज झालेला आहे आणि त्यामुळे मराठीमध्ये निर्माण झालेली ही संदर्भ ग्रंथाची तीव्र आवश्यकता, तसेच शासन व्यवहाराची भाषा म्हणून राज्य पातळीवर मराठीला मिळालेली मान्यता, या पार्श्वभूमीवर मराठी भाषेतील सर्व विषय संग्राहक विश्वकोशाची गरज यामुळे निर्माण झालेली आहे आणि स्वातंत्र्यपूर्व काळात ज्ञानकोशागार डॉक्टर श्रीधर व्यंकटेश केतकर यांनी विश्वकोशाची मुहूर्तमेढ रोवलेली आहे असं आपल्याला वाटतं. तर मग विश्वकोश असा तयार झाला कसा? तर एक, विषयवार तज्ज्ञांच्या समितीची रचना केली गेली. दोन, प्रत्येक विषयाच्या नोंदींची शीर्षके निश्चित केली गेलेली आहेत. तिसरं, मुख्य, मध्यम, लहान नोंदी इत्यादी मुद्द्यातील टाचणी तयार केली गेलेली आहेत.